सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथे शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळावा यासाठी भाजपच्या वतीने 28 जून रोजी रिलायन्स पीक विमा कंपनीच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून वडगाव येथे तहण करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातील 2,72,325 शेतकऱ्यांना खरीप 2020 सोयाबीनचा सरसकट पीक विमा मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने रिलायन्स को बँक आंदोलन जिल्ह्यात पुकारले. या आंदोलनांतर्गत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पीक विमा प्रक्रिया समजून सांगणं, रिलायन्सचा शेतकऱ्यांना प्रति असताना नकारात्मक दृष्टिकोन समजून सांगणं, रिलायन्स गो बँक घोषणा देणे. आंदोलन अंतर्गत पाथरी तालुक्यातील उब्रा येथे 28 जून मंगळवार रोजी आंदोलन करण्यात आले. गावातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रक्रिया समजून सांगितली आणि रिलायन्सकडे 2020 ते 65 कोटी थकले आहेत, तसेच 2021 सोयाबीनचे साधारण 310 कोटी आहेत. याची वसुली करेपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्त बसू देणार नाही, रिलायन्स आणि राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही असं सांगितलं. तसंच परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षीसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नको अशी मागणीसुद्धा भाजपच्या वतीनं करण्यात आली. एवढे सारे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे रिलायन्स हडपण्याचा प्रयत्न होत असताना जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी, त्यात जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, लोकसभा, राज्यसभा सदस्य एक अक्षरही का बोलत नाही, यामागचा गोड बंगाल काय असा प्रश्न भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांनी उपस्थित केला. राधेश्याम वर्मा, AI News, सोनपेठ. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.